आज आपण विशाखास किचनमध्ये बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी मी नारळ घेतले, ओलं गूळ घेतलं आणि केसरच्या काही गाड्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात. तर चला बनवूया उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारं साहित्य बघितलं आहे आपण, कसे बनवायचं बघून घेऊयात. 1 चम्मच तूप घेतले मी, त्याच्यामध्ये आता आपण किसलेलं नारळ टाकायचं आहे. फुल 1 वाटी किसलेलं नारळ टाकले मी. आणि गोड जास्त आवडत असेल तुम्हाला तर प्रमाण गुळाचं जास्त ठेवलं तरी चालेल. मी 1/2 वाटी घेतले, बारीक किसून घेतले खोबरं छान. आता परतून झालं की त्याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. थोडंसंच गरम करायचं आहे खोबरं आणि लगेच गूळ टाकायचं आहे आपल्याला. गुळाचे मी बारीक तुकडे केलेत, तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. सारण पातळ होतं असं आपल्याला वाटतं गरम झाल्याच्या नंतर, तसं होत नाही. थोडंसं आपण परतून घ्यायचं आणि गरम आहे म्हणून तसं वाटतं. आणि गॅस बंद केला, थंड झालं की व्यवस्थित होतं. विलायची पावडर झाल्याच्या नंतर वरतून टाकून घ्यायची. झालं आहे बघा आपलं जवळपास सारण, मस्त सुगंध येतो एकदम छान भारी. झालं आहे सारण, बंद करूया गॅस. आता तांदळाचं पीठ घेतलं आहे बघा 1 वाटी आणि त्याच वाटीतनं 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता पाणी गरम करायला ठेवूयात. पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं पाणीही घ्यायचं आहे. आता थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि 1 चम्मच तूप टाकून घेऊयात. जेव्हा उकळी येते चांगली पाण्याला खळकं तेव्हा आपण पीठ टाकणार आहोत. आणि लगेच हलवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. व उकळी आली आहे, मी पीठ टाकून घेत आहे. आता छान हलवून घेऊयात, पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपल्याला वाटतं गाठी वगैरे होतात, नाही होत. नंतर आपल्याला पिठाला मळायचं आहे. आता मी गॅस बंद करून झाकून ठेवत आहे बघा. आणि जोपर्यंत ते जास्त म्हणजे असं थंड होऊ द्यायचं नाही, गरम आहे तोपर्यंत पीठ डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेच त्याला मळायचं. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत केलं की त्याच्या गाठी जातात आणि पीठ छान मऊ होतं. बघा आता मळून घेऊयात. थोडंसं गरम लागतं आपल्याला हाताला, थंड पाण्यामध्ये हात भिजवायचा आणि पीठ मळायचं किंवा मग एखादी वाटी वगैरे घेऊन त्याच्यानं प्रेस करायचं. थोडंसं तूप टाकून मी मळून घेत आहे परत. जेवढं आपण पीठ मळून घेऊ तेवढं छान होतात मोदक. बघा छान झालंय पीठ, तूप टाकून मी छान मळून घेतले. आता मोदक करून घेऊया. आपण मोदक करताना जर व्यवस्थित नाही झाले, तुटत असतील, तर परत आपण पिठाला थोडंसं तूप लावायचं. वाटलं तर थोडंसं पाणी टाकू शकतो आपण, 1-2 चमचे जसं लागेल. आणि परत त्याला मळून घ्यायचं आणि परत करायचं. बघा मी पारी करत आहे आणि पारी एकदम छान अशी दाबून दाबून घ्यायची आहे. आपण पहिली वेळेस केलं तर कधी जमत नाही, 1-2 दा ट्राय करायचं, बरोबर होते. हे बघा झाली आहे पारी व्यवस्थित. आता 2 बोटाच्या असं मधात धरून त्याला कळ्या करून घ्यायच्यात बघा. नाही जर झाला असं तर परत पिठाला छान मळून घ्यायचं आणि परत करून बघा, नक्की होणार. एकदम सोप्या पद्धतीत सांगत आहे, नक्की ट्राय करा, जमणार. हे बघा झालेत किती छान. आता आतमध्ये आपण केलेलं सारण घेऊयात भरून, 1/2 चमचा वगैरे घ्यायचा भरून आणि हळूच त्याला आतमध्ये दाबायचं. आणि जे कळ्या झाल्यात त्या अशा जवळ करून गोल फिरून घ्यायच्यात. झाला आहे बघा आपला मोदक छानपैकी तयार. अशाच प्रकारे आता सर्व मोदक करून घेणार आहोत आपण. नाही जमलं तर आपण पोळपाट घेऊन त्याच्यावर छोटीशी पोळी लाटून केली आणि मग त्याला कळ्या पाडल्या तरी चालेल. बघा किती छान दिसत आहे. अशाच प्रकारे मी सर्व मोदक करून घेतलेत. आता आपण याला वाफून घेऊया.
मेवा पहिला बघा, स्टीमचं भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकले, उकळून घेऊया छान. आणि जाळीवर वरती मी केळीचं पान ठेवले, पाण्याला उकळी आली की मोदक ठेवणार आहोत. मी जे केसरचं पाणी ठेवलं होतं भिजत, त्याच्यावर थोडं थोडं आपण पाणी टाकून घेऊया. खूप छान दिसतात त्याच्याने मोदक, जेव्हा बॉईल होऊन जेव्हा तयार होतील तेव्हा छान कलर येतो, मस्त दिसतात. एक एक केसर लावून घेऊयात आणि सर्व मोदकवर थोडं 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 अर्धा अर्धा चम्मच केसरचं पाणी टाकून घेऊया. बघा किती छान दिसत आहेत. आता उकडून घेऊया आणि खाली चिटकू नये म्हणून पाण्यामध्ये थोडंसं त्यांना खाली भिजून मग ठेवूयात, म्हणजे खाली चिटकून बसणार नाहीत. एक 15 मिनटं वाफ काढून घ्यायचे आपण. मीडियम गॅस ठेवायचा, जास्त वेळ नाही ठेवायचे, जास्त वेळ ठेवलं तर चिकट होतात मोदक. एक 15 मिनटं ठेवलेत मी उकडायला, झालेत आणि कलर पण किती छान आला आहे बघा, सुंदर दिसत आहे, सुगंध पण मस्त आहे आणि कसे चमकदार दिसत आहे. अशा प्रकारे नक्की मोदक करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.